दुसरं ते पिसाळलेलं कुत्रं सोडलेलं आहे भास्कर जाधव नावाचं. आता पिसाळलेलं कुत्रं बोलायचं का पिसाळलेलं डुक्कर म्हणायचं? कारण का डुकराला आणि ह्याला बाजूला आजूबाजूला उभं केलं तर डुक्कर पण म्हणेल का हा माझ्यापेक्षा पण जरा वाईट दिसतो. आमच्या कोकणामध्ये भास्कर जाधवला सोंगाड्या म्हणतात, सोंगाड्या जो वेगवेगळी सोंग घेतो. हाच भास्कर जाधव ह्याने आदित्य ठाकरेला बायल्या म्हटलंय, बायल्या. ह्याच भास्कर जाधवनी तेव्हा जुन्यामध्ये याची भाष्ट बघा किंवा ह्याचे वक्तव्य बघा, रश्मी ठाकरेंबद्दल बद्दल काय बोललाय, आदित्य ठाकरेला बायल्या म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी, उद्धव ठाकरे किती मोठा नालायक आहे हे हा भास्कर जाधव बोलायचा, म्हणून ह्याला सोंगाड्या म्हणतात. आणि ह्याच्यासारखा पिसाळलेला डुक्कर परत अगर त्यांनी आमच्या बावनकुळे साहेबांवर अगर तोंड उघडलं तर गेल्या वेळी ह्याच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा हा रडत बसलेला, शेंबूड पुसत पुसत रडत होता. म्हणून पुढे अगर तू आमच्या बावनकुळे साहेबांवर बोलत राहिलास तर तुला काय महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही. आम्ही विचारलं नाही की तू आणि तुझी वंशावळ कशी दिसते. तू तेव्हा आदित्य ठाकरेची पण मिमिक्री करायचास. तो तू एकदा स्वतः बोलताना मी ऐकलेला आहेस की आदित्य ठाकरे मागे बोलत होता आणि हा पुढे बसलेला, तेव्हा ह्यालाच कळलं नाही ती बाई बोलते की पुरुष बोलतोय. आणि हा आता आमच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणार. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलंय हे नक्की झालंय. आज उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या भास्कर जाधवांनी त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांवरती त्यांच्या रंगावरून टीका केली आहे. मुळात ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या भास्कर जाधवांची नीच प्रवृत्ती आहे की ते एका ओबीसी नेतृत्वावर अशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जाची टीका करतायत. प्रामुख्यानं उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांचा ओबीसी द्वेष याच्यामधून दिसतोय. एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याला राज्याचं अध्यक्षपद भेटलंय याचा जळफळाट यांचा होतोय. ओबीसी हे कदापि विसरणार नाहीये. एका चांगल्या नेतृत्वावर त्याच्या रंगावरून टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतोय. मी त्यांचा निषेध करतो. येत्या काळामध्ये ओबीसींना या सगळ्या गोष्टीचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपत आलेल्या पक्षाला निश्चित द्यावा लागेल. कारण हे तेच बावनकुळे आहेत ज्यांच्यावर ते रंगावरून टीका करतायत. या उद्धव ठाकरेच्या पक्षाचा बेरंग त्यांच्याच नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व क्षमतेमुळे झालेला आहे. उद्धव ठाकरे येत्या काळात तुम्हाला आणि भास्कर जाधवला याचं उत्तर द्यावंच लागेल.